आज समस्त धनगर समाज विकास बहुउद्देशीय ट्रस्ट रेंदाळ यांच्या वतीने ग्राम पंचायत रेंदाळ यांच्या सफाई कामगार व स्टाफ यांना धान्य स्वरूपात किट व सॅनिटायझर मास्क देण्यात आले. हा कार्यक्रम सोहळा मालाबादे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. आज देशात कोविड-19 या विषाणूमुळे जी परिस्थिती आहे ती फार वाईट आहे. या परिस्थितीत सफाई कामगार व स्टाफ हे जोखीम घेऊन समाजासाठी काम करत आहेत. हे लक्षात घेऊन धनगर समाज विकास बहुउद्देशीय ट्रस्टने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी समाजाचे अध्यक्ष यांनी समाजातील गरजूंना 33 धान्याचे किट देण्यात आल्याचे सांगितले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या बाहेरही इतर समाजातील गरजूंना धान्याचे किट देण्यात आल्याचे सांगितले. सरपंच विजय माळी यांनी धनगर समाजाचे कौतुक केले व कायम हा समाज सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच श्री विजय माळी, उपसरपंच विक्रम पाटील, ग्रामसेवक सूर्यवंशी, तलाठी MS पाटील, माननीय सरपंच श्री रावसाहेब तांबे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री धनाजी करवते, उद्योजक श्री लक्ष्मण कोळेकर, श्री सचिन पिसाळ, अमित शिंदे, प्रकाश कोळेकर, बाळासा चोपडे, मारुती चोपडे, समाजाचे अध्यक्ष उमेश तांबे, उपाध्यक्ष संतोष पुणेकर, सर्जेराव वाघे, बाबासाहेब शेळके, नामदेव तांबे, विजय वाघे, कुमार तांबे, राजाराम तांबे, युवराज तांबे, सुनील तांबे, अविनाश शेळके, विजय काळे, राकेश तांबे, अनिल पुणेकर हे उपस्थित होते.